हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घाटनांद्रा येथे शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आली. ही जयंती शालेय समितीचे विद्यार्थ्यांनी शोभयात्रे सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या थोर महापुरुषांच्या वेशभूषेने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सकाळी येथील जिल्हा परिषद हायस्कूल इंद्रगढी प्राथमिक शाळा जोगेश्वरी विद्यालय या शाळेतील सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांची मुख्याध्यापक भरत सुप्रे नारायण बिगले शाहीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावामधून ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शालेय मुलामुलींनी मिरवणुकीत लेझिम सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून मिरवणुकीत रंगत आणली तर पालखीत बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संत तुकाराम महाराजांची वेशभूषा साकारलेल्या पार्थ बारसकर सचिता मोरे सुमित सुलताने या विद्यार्थ्यांचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी हातात भगवे ध्वजे घेतलेल्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत जय शिवजय जय भवानी अशा विविध प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. या कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केले तर आभार नथू मोरे यांनी मानले. बंदोबस्तासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमानदार अनंत जोशी ज्ञानदेव ढाकणे आदींसह महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व शाळेतील शिक्षक पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक गावातील ग्रामस्थ महिला बहिणी व असंख्य शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. राम जोशी एन न्यूज घाटनांदा. राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. माझा छत्रपती शिवाजी राजा. पण शिवाजी कोणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार बागवतो त्याचं नाव वेसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. आणि जो शत्रूच्या